बीड जिले में शमशान घाट की दुर्व्यवस्था की ओर ध्यान आकर्षित करने के लिए समाज सेवियों ने जिला कलेक्टर कार्यालय के बाहर पिंडदान कर अलग आंदोलन का आयोजन किया है। जिले के 1394 गांवों में से 638 गांवों में अब भी शमशान नहीं है। जो शमशान घाट है वह बड़े संकट में है। नतीजतन मृतकों के शवों की दुर्व्यवस्था होती है, इसलिए जल्द से जल्द प्रशासन इस प्रश्न पर ध्यान दे और इसका निवारण करे, ऐसी मांग की जा रही है। बीड जिल्ह्यामध्ये संपूर्ण 1400 गावामध्ये 650 गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे। काही गावामध्ये जी स्मशानभूमी आहे तिची अवस्था अत्यंत दुरावस्था आहेत, शेड पडलेले आहेत आणि पावसामुळे अंत्यसंस्कार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे त्या गावामध्ये जर अंत्यसंस्कार करायचं म्हणलं तर त्यांना शेतावर अंत्यसंस्कार करावं लागतं। ज्यांना शेत नाही त्यांचं काय? दुसरी गोष्ट, अंत्यसंस्कार करताना गावामध्ये तंटे होतात, वादविवाद निर्माण होतात, सामाजिक सलोखा बिघडतो। 2021-22 मध्ये जिल्हा नियोजन विभागातून 350 गावामध्ये स्मशानभूमी बांधण्यात यावी यासाठी निधी मंजूर करण्यात आला, परंतु अद्याप केवळ 135 ठिकाणीच काम झालेलं आहे, उर्वरित काम रखडलेलं आहे। आमची अशी म्हणणी आहे की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पिंडदान आंदोलन करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद तहसीलदार आणि उपविभाग अधिकारी यांना कमीत कमी पावसाळ्यामध्ये आणि मृतदेहाची हेळसांड होऊ नये, उघड्यावर अंत्यविधी करत येऊ नये यासाठी सद्बुद्धी द्यावी आणि तात्काळ त्यांनी निधी देऊन ज्या गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे त्या गावामध्ये निधी देण्यात यावा, स्मशानभूमी बांधण्यात यावी आणि ज्या ठिकाणी अत्यंत दुरावस्था आहे त्या ठिकाणी ती दुरुस्ती करण्यात यावी अशी आमची मागणी आहे।